कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर आणि कागल आणि कोगनोळी या दोन्ही गावांमधून वाहत असणारी दूधगंगा नदी अत्यंत धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. या आपण ताजी दृश्य आहेत आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आम्ही. या दृश्यामध्ये आपण पाहू शकताय कशाप्रकारे या नदीला महापूर आलेला आहे. अत्यंत भयानक पाणी या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी दृश्यामध्ये आपण पाहू शकताय की बघ्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एखाद्या सागराप्रमाणे या ठिकाणी या नदीला स्वरूप आलेलं आहे. इतकं विसर्ग पाण्यापासून झालेलं आहे की या ठिकाणी जुन्या फुलावरती देखील काहींनी बघ्याची गर्दी केलेली आहे. किमान 19,500 क्युसेक्स पाणी धरण क्षेत्रातून काळमवाडी धरणातून सोडल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. आपण दृश्यामध्ये पाहू शकताय. तर महामार्गावरील वाहतूक देखील कोंडी झालेली आहे कारण पुणे बंगळूर महामार्ग बंद झालेला आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय की कर्नाटकातील कोगनूर टोलनाक्यावरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी वाहनं सगळी थांबलेली आहेत कारण रस्ता बंद केलेला आहे अशी प्रशासनाकडून माहिती मिळते. आपण या दृश्यामध्ये स्पष्ट पाहू शकताय की महामार्ग बंद झालेला आहे. त्याचबरोबर कोगनोळीतील दलित वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे. भीमनगर या दलित वस्तीमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आपण पाहत आहात. या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधला असता की स्थलांतराचा चालू केलेला आहे. मराठी शाळेमध्ये ज्या ज्या घरातील पाणी आलेलं आहे त्यांना कोगनोळीतील मराठी शाळेमध्ये हलवण्यात येत आहे अशी माहिती आपल्याला मिळते. थोड्याच वेळापूर्वी या नागरिकांशी आम्ही संवाद साधला होता. तर ही दृश्य आहेत की कोगनोळीतून हंचनाळ शुळकुळ अशा प्रकारे 10 गावाचा संपर्क तुटलेला आहे. जवळपास 2005 अशा प्रकारे पाऊस झाला होता. त्यानंतर आता 2019 त्याच्यापेक्षाही भयानक पाऊस झालेला आहे असे नागरिकांच्याकडून म्हटले जाते. कारण या ठिकाणी 2005 ज्यावेळी पाऊस पडला होता त्यावेळी या ठिकाणी एक पूल बांधलेलं होतं. तर ही दृश्य आहेत यमगरणीतील वेदगंगा नदीतील. तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केलेली आहे पाण्यानं. या ठिकाणी बघतोय की महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. या ठिकाणची सर्व वाहतूक बंद आहे. निप्पाणीकडून महाराष्ट्रात येणारा सर्व मार्ग बंद झालेला आहे. या दृश्यामध्ये पाहू शकतोय की 50 वर्षापूर्वी असा पाऊस पडलेला असा काही जाणकार सांगतात. हे पाणी आपण पाहू शकताय की अत्यंत भयानक पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय. महामार्गावरती महामार्गाचे महामार्ग मार्ग क्रमांक दोन्हीही रस्ते हे बंद झालेले आहेत. आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय. आजवर असा कधीच पाऊस पडलेला नाही असं नागरिकांच्याकडून सांगण्यात येते. या ठिकाणी आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय ताजी दृश्य आहेत. आपण पाहू शकता या दृश्यामध्ये 50 वर्षापूर्वी असा पाऊस पडला होता आणि 50 वर्षानंतर आता हा असा पाऊस पडलेला आहे. आणखीन एक यामध्ये सांगायचं म्हटलं तर या अगोदर 2005 ज्यावेळी पाऊस पडला होता त्यावेळी धरण क्षेत्रातून पाणी सोडलं जात होतं त्यामुळे असा पाऊस पडलेला. मात्र आज फक्त धरण क्षेत्रातून पाणी सोडलेलं आहे. तर असं जर 4 दिवस पाऊस राहिला तर अतिवृष्टी ही संपूर्ण सीमा भागात येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते. या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की बघ्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एखाद्या सागरासारखं याला स्वरूप मिळालेलं आहे. रस्त्याला आहे या ठिकाणी फक्त संरक्षण खांबच दिसतात. महामार्गावरतील संपूर्ण महामार्ग बुडलेला आहे. याआधी इतका पाऊस कधीच पडला नव्हता. असाच जर सतत पाऊस पडला तर जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते. या ठिकाणी प्रशासनामार्फत देखील इथे कोणाला वाहनं जाऊ न देण्याची खबरदारी घेतलेली आहे. आपण मगाचीच पाहत होतो की टोलनाक्यावरती गाड्या थांबल्या होत्या. तर ह्या पावसामुळं या पाण्यामुळंच त्या गाड्या थांबल्या होत्या. आपण पाहू शकतोय. महावाईस न्यूजसाठी राहुल मिस्त्री कोगनोळी बेळगाव.